आज आपण कन्या राशी या विषया संदर्भातली माहिती घेणार आहोत। तेव्हा कन्या राशीची लोक कशी असतात, त्यांचे व्यक्तिमत्व कसं असतं या विषया संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तेव्हा आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी अजिबात विसरू नका, कारण की येणारे व्हिडिओ नक्कीच आपल्या फायद्याचे असतील। तेव्हा आपण कन्या राशी संदर्भात जरा माहिती घेऊयात। तर कन्या राशीची लोक ही कुशाग्र बुद्धिमत्तेची असतात, त्यांची तल्लख बुद्धिमत्ता खूप चांगली असते। त्यानंतर कन्या राशीची लोक ही संशोधक वृत्तीची असतात, कन्या राशीच्या लोकांची विचारसरणी जी आहे ती तर्कशुद्ध असते, म्हणजे कोणतीही एखादी गोष्ट करताना ते त्या गोष्टीचा पुरेपूर विचार करतात आणि त्यानंतर ते ती गोष्ट अंमलामध्ये आणतात। तीव्र स्मरण शक्ती या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच कन्या राशीची लोक जी आहेत ती अतिशय हुशार व धाडसी असतात, वाक्य चातुर्यता या लोकांकडे आपल्याला चांगली पाहायला मिळते, बोलण्यामध्ये अतिशय गोड अशी ही लोक आपल्याला पाहायला मिळतात, हजरी जबाबी हे गुण सुद्धा आपल्याला या लोकांकडे पाहायला मिळतात, एकांत वास या लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतो। तसेच कन्या राशीची लोक जास्तीत जास्त ग्राउंड वरती न खेळता बैठकीचे खेळ खेळतात, त्यामुळे त्यांना एकांतवासात आणि बैठकीचे खेळ खेळण्यासाठी अधिक प्रिय आहेत। गुप्तता ठेवणे हा या कन्या राशीच्या लोकांचा गुणधर्मच आहे, कोणत्याही एका विषया संदर्भात खूप जास्त प्रमाणामध्ये गुप्तता ही लोक बाळगतात, म्हणजे यांची एखादी गोष्ट कन्या राशीची पोटात खूप जास्त प्रमाणात राहते असं आपण म्हणू शकतो। तसंच शौर्य, पराक्रम, धाडस आणि सातत्य हे या लोकांमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतं। कन्या राशीची लोक ही पराक्रमी असतात, तसंच धाडसी सुद्धा असतात, यांना एखादं काम करायला सांगितलं तर ते धाडसाने ते काम पुढे जाऊन करतील। तसंच या लोकांमध्ये जिद्द सुद्धा आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते, कारण की ही लोक जिद्दीने एखादं काम हातामध्ये घेतलं तर ते पूर्ण करणारच हा निश्चय असते तसे करतात। तसंच या राशींच्या व्यक्ती ज्या आहेत त्या शारीरिक कष्टाचा कंटाळा खूप जास्त करतात, कारण की कन्या ही राशी बुध या ग्रहाच्या आधिपत्याखाली येते आणि बुध हा ग्रह आपल्याला बुद्धिमत्तेचा कारक सांगितलेला आहे, म्हणून या लोकांची कुशाग्र बुद्धिमत्ता असते, त्यामुळे ही लोक शरीर कष्टाचं काम जे आहे ते काम खूप कमी प्रमाणामध्ये करतात असं आपल्याला पाहायला मिळतं। किंबहुना या लोकांना शारीरिक कष्ट जे आहेत ते अजिबात आवडत नाही, तसंच इतरांना मदत करणं त्यांना खूप जास्त प्रमाणात आवडतं, म्हणून कन्या राशीची लोक जी आहेत ती इतर लोकांना मदत करण्यात आनंद मानतात। ही राशी जी आहे ती पतिव्रता रास आपल्याला सांगितलेली आहे, म्हणून या राशीच्या लोकांचा संसार सुखाकडे आपल्याला जरा जास्त प्रमाणात कल पाहायला मिळतो, एक पत्नी एक वचने अशी ही लोक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। कन्या राशींच्या लोकांचे आवर्जून आपल्याकडे काही व्यवसाय सांगितलेले आहेत, ते व्यवसाय असे आहेत की बुधाच्या अंमलाखाली येणारे आपल्याला सगळे व्यवसाय सांगितलेले आहेत, त्यामुळे शाळेमधले शिक्षक असू द्यात नाहीतर कॉलेजमधले प्रोफेसर असू द्यात हे आपल्याला बऱ्याच वेळेला कन्या राशीचे पाहायला मिळतात। तसंच लेखनिक हे सुद्धा आपल्याला कन्या राशीचे पाहायला मिळतात, म्हणजे एखाद्या वृत्तपत्रातले लेखक असतील किंवा पुस्तक पब्लिश करणारे लेखक असतील, रायटर लोक जे आहेत ते आपल्याला कन्या राशीचे पाहायला मिळतात। तसंच कन्या राशीचा स्वामी जो आहे तो बुध असल्यामुळे आपल्याला गणिती तज्ञ सुद्धा ही कन्या राशीचीच पाहायला मिळतात, तसंच अकाउंटंट वकील हे सुद्धा आपल्याला कन्या राशीचे पाहायला मिळतात। बऱ्याच वेळेला स्वतःच्या वाणीवरती अमल असल्यामुळे दलाल लोक सुद्धा आपल्याला कन्या राशीची पाहायला मिळतात। कन्या राशी ही आपल्या निसर्ग कुंडलीमध्ये षष्ठ स्थानासंदर्भातली राशी सांगितलेली आहे, त्यामुळे कन्या राशीचे लोक हॉटेलचा व्यवसाय हा करताना पाहायला मिळतात, फास्ट फूडचा व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळतात, तसंच धान्य विक्री या संदर्भातली कामं आपल्याला पाहायला मिळतील, आरोग्य खात्या संदर्भातली लोक जी आहेत ती सुद्धा आपल्याला बरीच कन्या राशीशी निगडीत पाहायला मिळतील, तसंच नर्सिंग या क्षेत्रातली लोक सुद्धा आपल्याला कन्या राशीशी निगडीत पाहायला मिळतील। कन्या ही द्वी स्वभावी रास आहे, त्यामुळे या लोकांची वृत्ती जी आहे ती वृत्ती बऱ्याच वेळेला चंचल असते, म्हणजे हे करू का ते करू, ते करू का हे करू, अशा प्रकारची वृत्ती आपल्याला कन्या राशीच्या लोकांमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे जर आपल्याला कन्या राशी या संदर्भातले जे काही निगेटिव्ह गोष्टी असतील, ऋणात्मक गोष्टी असतील, त्या आपल्याला कमी करून घेण्याच्या असतील, घ्यायची इच्छा असेल तर आपण आवर्जून कन्या राशीच्या लोकांनी ही बुध या ग्रहासंदर्भातली उपासना केली पाहिजे,
उपासनेमध्ये आपण विष्णू सहस्त्र नामावली वाचली पाहिजे, आपली मानसिकता खूप जास्त प्रमाणामध्ये स्थिर होईल. तसंच आपण गोपाल कृष्णाची जेवढी जास्त उपासना करू, तिरुपती बालाजीची जेवढी जास्त उपासना करू, तेवढा जास्त फायदा या कन्या राशीच्या लोकांना ठरतो. तसंच कन्या राशीच्या लोकांना समजा बुधाचा रत्न पाचू हे जरी धारण केलं तरी सुद्धा या राशीच्या लोकांना फायदा मिळतो. परंतु तुम्हाला एक गोष्ट आवर्जून असं सांगतो की फक्त राशीवरून आपण कधीही रत्न वापरू नये. जर का आपल्याला एखादं रत्न वापरायचं असेल तर आपण एखाद्या जाणकार अशा रत्न सल्लागाराचा सल्ला घ्यावा.